एकीकडे नवीन संसद भवन इमारतीच्या उद्घाटनावरून वाद निर्माण झालाय तर दुसरीकडे सेंगोल हे नवीन संसद भवनात बसवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे मात्र आता हे सेंगोल म्हणजे नक्की काय आहे आणि या मागचा इतिहास नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल नमस्कार मी दीपाली सोनकवडे आणि तुम्ही पाहताय लेट्सअप मराठी आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सेंगोलचा अर्थ राजदंड असा होतो विशेषतः तमिळनाडू आणि दक्षिणेकडील इतर राज्यांमध्ये सेंगोल हे न्याय आणि निष्पक्ष शासनाचं प्रतीक मानलं जातं चोल साम्राज्यात या सेंगोलचा वापर केला जात होता जेव्हा चोल साम्राज्याच्या एका राजाने त्याच्या उत्तराधिकारी घोषित केला तेव्हा सेंगोलला सत्ता हस्तांतरण प्रतीक म्हणून मान्यता मिळाली आणि काही इतिहासकारांचं म्हणणं असं आहे की सेंगोलचा उपयोग मौर्य आणि गुप्त राजघराण्यातही झाला होता जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं तेव्हा हेच सेंगोल ब्रिटिशांनी भारतीयांच्या हातात देऊन सत्ता हस्तांतरण केलं होतं भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय माउंट बँटन हे आपल्या शेवटच्या कामाची म्हणजेच भारताला सत्ता हस्तांतरण करण्याचं काम करत होते आणि कागदोपत्री हे काम पूर्ण सुद्धा झालं होतं मात्र त्यांच्या समोर प्रश्न असा उभा होता की भारताच्या स्वातंत्र्याचं आणि सत्ता हस्तांतरणाचं प्रतीक काय असेल आता लॉर्ड माउंट बँटन यांच्या या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेच नव्हतं अशा परिस्थितीत जवाहरलाल नेहरू यांनी माजी गव्हर्नर जनरल सी राजगोपालचारी यांच्या समोर ही गोष्ट बोलून दाखवली मूळचे तामिळनाडूचे असलेले सी गोपालचारी यांना भारताचं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व अधिक माहिती असल्याने खूप विचार करून त्यांनी नेहरूजींना सेंगोल हे नाव सुचवलं तेव्हा सी राजगोपालचारी यांच्या जबाबदारीखाली तमिळनाडूतील एका सोनाराकडून एक सुवर्ण सेंगोल तयार करण्यात आला ज्यावर नंदीसुद्धा ठेवण्यात आला नंतर या सेंगोलला लॉर्ड माउंट बँटन यांच्याकडे घेऊन जाण्यासाठी एक विशेष विमानात एक टीम नवी दिल्लीला पाठवण्यात आली तेव्हा चौदा ऑगस्टच्या रात्री पावणे बारा वाजता सेंगोलला लॉर्ड माउंट बँटन यांच्या ताब्यात देण्यात आलं त्यानंतर माउंट बँटन यांनी सेंगोलला श्री कुमारस्वामी यांच्याकडे सुपूर्त केलं पुढे कुमारस्वामी यांनी हे सेंगोल पवित्र पाण्याने शुद्ध केलं श्री कुमारस्वामी यांनी मध्यरात्रीच जवाहरलाल नेहरू यांच्या कपाळावर टिळक लावून सेंगोलला सुपूर्त केलं जे सत्ता हस्तांतरणाचं प्रतीक म्हणून ओळखलं गेलं मात्र आता प्रश्न असा आहे की हे सेंगोल इतके दिवस कुठे होतं आणि आपल्या समोर का नाही आलं तर गृहमंत्री अमित शहा यांच्या म्हणण्यानुसार सेंगोल हे आतापर्यंत अलाहाबाद संग्रहालयात होतं नवीन संसद भवनाच्या बांधकामादरम्यान एका टीमने संशोधन केलं पीएम मोदींच्या सूचनेनुसार केलेल्या या संशोधनादरम्यानच सेंगोलचा शोध लागला ज्याबद्दल लोकांना माहिती नव्हती आपल्या देशाच्या परंपरेचा तो एक महत्वाचा भाग आहे आणि न्याय आणि धोरणानुसार कारभार चालला पाहिजे असा त्याचा अर्थ होतो असं अमित शहा यांनी सांगितले ब्रिटिशांकडून सत्तेच्या हस्तांतरणाचं प्रतीक असलेला ऐतिहासिक सेंगोल नवीन संसद भवनात बसवण्यात येणार असून नवीन संसद भवन हे पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचं उदाहरण आहे असंही अमित शहा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले ही माहिती तुम्हाला नक्की कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच लेट्सअप मराठीला यूट्यूब ट्विटर फेसबुक इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका